थर्टी फॉर्टी सिक्स सेहेचाळीस या आकड्यावरती या ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या ओहो 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 चांगला चेंडू चांगला चेंडू स्ट्रॅटेजी गोलंदाजाने दाखवली यावेळी अगदी शरीरावरती चेंडू टाकला थोडासा आतमध्ये घेतला चेतनने तोच फटका खेळायचा होता जो चॅनल लेट कट खेळला मात्र या लेट कट वरती हो चेंडूची लिडिंग एच चायनीज कट लेमन कट कॉट बी अँड डी विकेट आणि बॅटर गॉन चेतन फरांडे चांगली बॅटिंग राहिले वन फोर फोर सिक्स गाडी नंबर नव्हता विक्रांतच्या ओव्हरवरती चेतनने केलेली बॅटिंग होती वन फोर फोर सिक्स अप्रतिम बॅटिंग एक छोटी खेळी मात्र धमाकेदार दहा चेंडू सव्वीस धावा केल्या नाहीये ठोकल्यात त्या म्हणजे चेतन आणि येतोय तो माघारी अतिम त्याचं करते अभिनंदन वड बॅटिंग वड बॉलिंग चांगला कमबॅक केलाय पाच सेंडूचा खेळ झाला विजय सुर्वे सध्या मैदानामध्ये दाखल झाले फॉर्टी प्लस लेफ्ट हँडेड बॅटर कालच्या दिवसामध्ये देखील विजय सुर्वे पाहिला मात्र पहा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण यावेळी मात्र सजवलं जात आहे कारण की विकेट आल्यानंतर आणखीन दबाव टाकण्याचा प्रयत्न विक्रांत रेचा आहे आणि सध्या मात्र विकेट त्यानं आहे या आधीच्या चेंडूवर यावेळी देखील अगदी दे, शॉटम पूल करण्याचा प्रयत्न खेळाडू वेगानं येतोय पहिली धाव तर वेगानं कम्प्लीट केले दुसऱ्या धाव्यासाठी जातील का नाही ही चेंडू हातामध्ये आहे फेकी चांगली राहिली आहे थ्रो चांगला आहे आणि फक्त एक धाव मात्र खर्च केले या ओव्हरमध्ये कबी खुशी कभी गम राहिले मात्र ओव्हरमध्ये धावा आलेत त्या देखील व तीन षटकांचा खेळ समाप्त या ओव्हरमध्ये तब्बल सोळा धावा एक विकेट आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे फॉर्टी सेवन लॉस ऑफ डी टू विकेट बॅटिंग करते आहे अर्थातच कृष्णाई रॉकस्टार टीम डायनामिक पॅन्ट टीम सध्या मात्र बॅटिंग करते आहे फॉर्टी सेवन सत्तेचाळीस धावा तीन षटकांच्या अखेरीस आतापर्यंत ठोकल्यात ज्यामध्ये दोन विकेट गमावल्यात अमर यादव आज लवकर बाद झाला एक चौकार बॅटमधून आला मात्र त्यानंतर तुम्ही पाहिलं तर अर्थातच चेतन फरांडेने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती दहा चेंडू सव्वीस धावा त्यानं ठोकल्या आणि त्यानंतर अगदी पाचव्या चेंडूवरती विक्रांतर्डेच्या तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये रणजित पवार जुनी आहे आणि विजय सुर्वे त्यांना मात्र साथ देतील गोलंदाजीसाठी दाखल झाल्या मैदानामध्ये गोलंदाज सागर मोरे ओव्हर क्रमांक चार सागर मोरे गोलंदाजीसाठी पहा क्षेत्रक्षण सातत्याने बदललं जात आहे ज्या पद्धतीने लेफ्ट हँडेड राईट हँडेड एक कॉम्बिनेशन सध्या मात्र चालू आहे आणि या, या सर्व गोष्टींचा विचार करता सध्या मात्र आपण पाहतोय सातत्याने क्षेत्रक्षकांची हालचाल मैदानामध्ये होत असताना ओव क्रमांक चार सागर मोरे दाखल झाल्या हो अगदी बाटीच्या समोर खेळून काढला निघून जातो आहे सहा टप्पा तोडा चुकलाय आणि अगदी बॅटच्या समोर हा टप्पा दिलाय आणि टप्प्यामध्ये हा कार्यक्रम केलाय सधावेसाठी वॉर्ड स्ट्रोक विजय सुरवे अप्रतिम फटका पहिला चेंडू स्वागत केलंय स्वॅगने गुड मॉर्निंग बोललाय पहिल्या चेंडू वरती पुन्हा बॅटच्या समोर पुन्हा ती चुकी आणि या चुकीवरती देखील तेच घडतंय आणखीन एक बॅक आहे बॅक दोन षटकार विजय सुरवेसाठी ना बॅट के सामने नाही डालने का आणि तेच घडतय बॅटीच्या ओल्ड इज गोड काल चर्चा केली अक्षय चर्चा केली कान मंत्र दिला गोलंदाजाच्या कानामध्ये अगदी खेळाडू पहा बॅकवर्ड पॉइंट पासून अमित चव्हाण येऊन कान मंत्र देऊन जातोय बऱ्याचशा चर्चा केल्याने विषय मिटतो पण हा विषय आत्ताच तर चालू झालाय पुढे आला बेगीट करण्याचा प्रयत्न टप्पा थोडा मागे ठेवलाय अटॅकिंग क्रिकेट दिसतंय विजय सुर्वे सध्या अटॅकिंग क्रिकेटमध्ये खेळत आहेत पूर्णपणे अटॅक करत आहेत कारण की त्यांचे बॉडी लँग्वेज तुम्ही पाहताय चालून येतोय डाऊन जातोय आणि आत्तापर्यंत दोन तर लगावले षटकार यावेळी देखील चेंडू आपण पाहिला तर अगदी लेगस्टिक सोडून चाललाय व्हाईट बॉलचा इशारा येतोय टप्पे सातत्याने बदलले जात आहेत गोलंदाजी करत असताना सागर मोरे कडून देखील ते देखील स्ट्रॅटेजी घेऊन येतात समोरचं स्ट्रॅटेजी आपण पाहिली कारण की आता विकेट किपर येईल थोडीशी चर्चा के करावी लागते कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे ही मॅच दोन्ही टीमसाठी करूया मरोची आहे जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये जो पराभूत होईल त्याचा प्रवास थांबायला आणि प्रवास जर थांबवायचा नसेल तर प्लॅनिंग योजना तुमच्याकडे हव्यात आणि त्याच योजना तुम्हाला कराव्या लागतात एखाद्या स्वप्नांसाठी स्ट्रॅटेजी असावे लागते आणि प्लॅन जर नसला तर स्वप्न स्वप्नच राहत यावेळी देखील चांगला चेंडू चांगला चेंडू हाताळला येस लेक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव लेक बाईच्या स्वरूपामध्ये या एका धावेनं अगदी एक्स्टस्त धाव संख्या सिक्स्टी वन एकसष्ट संख्या सध्या मात्र स्कोर काढवती जाते या बैठकी बिग इट बारी बारी सब की बारी पहिले विजय की अब रणजित की वॉड स्ट्रोक धावत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले जातात जो येतोय मोठा फटका खेळतोय स्ट्राईक चेंज झाली विजय रणजित पवार आला आणि त्यानं देखील पावर दाखवली हो याआधी विजय सुरू आहे आता रणजित पवार दोन्ही साईडहून चालले घानाघाती प्रहार आग दोनो तरफ लगी आहे भाई आग दोनो तरफ लगीय आणखीन एक आहे आहे खेळाडू डोक्यावर आणखीन हो। एक येतोय आहे स्ट्रोक ही ओवर महागडी होती ही ओव्हर जास्तच महागडी गेली आणि या मध्ये तब्बल षटकार आले चार चार षटकार या मध्ये आणि तब्बल ओव्हर गेले पंचवीस जावेची पंचवीस जावा खर्च झालेत या मध्ये तब्बल आणि संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे सेव्हन्टी थ्री त्र्याहत्तर जावा चार षटकांच्या अखेरीस तीन दोन विकेट गेलेत माघारी रणजित पवार एका साइडला दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर विजय सुरवे आणि आसत जर खेळत असतील तर नव्वद प्लस तुम्हाला धावसंख्या दिसेल कारण की ही ओव्हर आता शेवटची आणि ज्यामध्ये दत्ता दुमाळ दुताळ सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालेत मिस्टर दत्ता सेवन्टी टू येऊन पोचले अक्षय आणि सेवन्टी थ्री जाऊन पोचले धावसंख्या आणि असीच जर ही ओव्हर राहिली तर कदाचित नव्वदच्या पुढे एक फायटिंग स्कोअर एक टार्गेट बघायला भेटेल आता ही इम्पॉर्टंट ओव्हर आहे कारण की या ओव्हरमध्ये जर सिंगल डिजिट धाबा येत आहेत तर कुठेतरी ऐंशीच्या आतमध्ये टीम राहू शकते मात्र दोन्ही साईडहून बॅट टळपली आहे दोन्ही टीमकडून दोन्ही एंडकडून बॅटिंग चांगली चालू आहे ओव्हर क्रमांक पाच आणि या ओव्हरमध्ये सध्या मात्र मिस्टर दत्ता यांना मात्र बाहेर काढले गोलंदाजीसाठी यादीची ओव्हर विसरणार नाहीये कोणी पंचवीस धाबा तिथे मात्र ठोकल्या गेल्या तब्बल चार षटकार आले यावेळी देखील पायामध्ये पेरोपे नाही डालणे का पायामध्ये चेंडू आणि पायातले चेंडू खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो विजय सुरवे ओल्ड इज गोल्ड हेच तर विजय सुरवेला जेव्हा जेव्हा लाइन मध्ये गोलंदाजी टाकले तेव्हा तेव्हा त्याने चेंडू अगदी बाहेर ठोकलाय जुनं तांदूळ जितकं खायला चवदार असतं तितकी चवदार ही बॅटिंग चालली आहे अगदी आपल्या होम ग्राउंड वरती सध्या मात्र बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना हा यावेळी देखील बिकीट करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू पुन्हा एकदा तेच पुन्हा एकदा तीच लाईन पुन्हा एकदा तेच चित्र एका साइडला विकेट किपर आणि गोलंदाज दोघांना बघा त्यांच्यात वेगळी आग लागली आहे आणि आग लावतोय कोण अर्थातच बॅटिंग करत असताना विजय सुरवे अप्रतिम बॅटिंग एटी फाईव्ह सात चेंडू पंचवीस वरती तो बॅटिंग करतोय सहा चेंडू सव्वीस वरती रणजित पवारे वर्ड बॅटिंग आग इकडे पण लागले आग तिकडे पण लागले जेवढे पायावरती टाकले तेवढे बाहेर ठोकलेत बोललो होतो पायावरती नाही टाकायचे आणि पायावरती टाकले तर त्याचं मात्र उत्तर असं दिलं गेलंय नऊ चेंडू एकोणचाळीस धावेची पार्टनरशिप या दोघांमध्ये आतापर्यंत बिल्ड झाले एक चांगला खेळांचा मिलोप दोघांमध्ये झाला हो यावेळी देखील अगदी हुक करण्याचा प्रयत्न शरीरामध्ये आदळतोय खेळाडू आहे थोडीशी धडपडते अशी तुम्ही पाहताय पहिली धाबे का ना दुसऱ्या धावेचा प्रयत्न खांदे थोडे झुकलेत थोडेसे शांत आहेत पण तिसऱ्या धावेसाठी काय घडलंय काहीतरी घडलं जिथे थोडीशी कॉल कम्युनिकेशन चुकलंय आणि बॅटर आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी विजय सुर्वे त्यांनी पॉपिंग क्रीज सोडला होता जो त्यांना सोडायचा नव्हता आणि अखेरीस मात्र रनआउट होत आहेत एक छोटीशी चूक होती त्यांची मात्र त्यांनी त्यांचं काम केलंय पूर्ण संघासाठी महत्वाची बॅटिंग परफॉर्मन्स ते घेऊन आले आणि अखेरीस मात्र मैदानातून बाहेर रन आउटच्या स्वरूपामध्ये अ बॅटिंग अ बॅटिंग आठ चेंडू सत्तावीस ठोकले त्यांनी आणि सध्या मात्र प्रत्येक जण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एटी सेवन सत्याऐंशी विशाल शिंदे न्यू बॅटर कॅप्टन संघ मालक मैदानामध्ये दाखल झाला काल बॉलिंग अटॅक विशालचा चांगला राहिला होता आज बॅटिंग मधून परफॉर्मन्स त्याचा स्वतः कर्णधार स्वतः संघ मालक डायनामिकचा मैदानामध्ये दाखल झाला ओहो हो स्क्वेअर कट अगदी मात्र खेळून काढल्या कवरचा खेळाडू वेगानं सर्कलच्या आतमध्ये येईल तोपर्यंत फक्त एक धाव की दुसऱ्या साईडला रणजित पवार देखील आहे हे त्याला माहितीये कारण की जेवढा रणजित पवारला स्ट्राईक वरती आणू शकतो तेवढ्यात धावा येऊ शकतात टीमच्या खात्यामध्ये आता आहेत सध्या अठ्ठ्याऐंशी डबल अठ्ठा आणि दोन चेंडू मात्र बाकी आहेत रणजित अखेर कापी ओहो हा चांगला चेंडू होता बाहेर टाकला आणि यावेळी मात्र अगदी कलात्मकतेने अगदी डोक्याने गोलंदाजी होते जिथे मात्र विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते फलंदाजाच्या मनामध्ये नक्की चाललंय काय हे जाणून घेण्याचं यंत्र तंत्र विकसित करून चेंडू बाहेर टाकले जात आहेत आणखीन एक बाहेर ठेवलाय आता देखील डॉट दोन चेंडू बाहेर ठेवले तिथे डॉट आले दोन चेंडू पायावरती टाकले तिथे षटकार आले म्हणजे हेच करायचं होतं पहिल्यापासून ते शेवटी खेळ पण एनिवे दोन आले डॉट आणि पहिला इनिंगचा खेळ संपला पूर्वार्ध संपला संघाची धावसंख्या आहे एटी एट एटी नाईन रन्स टू विन एकोणनव्वद धावा टार्गेट दिले कृष्णाई रॉक स्टार टीमला एटी नाईन रन्स टू विन चांगली बॅटिंग राहिली आज रणजित पवारची चांगली बॅटिंग राहिली चेतन फरांडेची विजय सुर्वे के बारे मे क्या कहना आठ चेंडू सत्तावीस ते आहेत चेतन फरांडे अगदी दहा चेंडू सव्वीस वरती रणजित पवारनं देखील चार षटकार लगावलेत अठ्ठ्याऐंशी धावा आणि एकोणऐंशी माफ करा अठ्ठ्याऐंशी धावा आणि एकोणनव्वद धाबेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं आहे अर्थातच कृष्णा रॉकस्टार टीम समोर सायकल्स दाखवल्या जातात अगदी मोजू शकता तुम्ही बारा अगदी तेरा सायकल्स तुम्ही पाहता अगदी व्यासपीठाच्या खाली एक शोरूम आहे एक छोटस शोरूम मैत्री ग्रुप जावलीच नाही हे शोरूम असंच असतं आज सायकल येतो तुझ्या बाईक पण लागतील दौर आहे का दौर ही तर सुरुवात आहे हे तो झाकी आहे भाई पिक्चर अभि आहे अभि तो तोली हात मी मुठ्ठी जमीन पण पुरा आसमान बाकी आहे मेरे दोस्त मैत्री ग्रुप चावलीची स्पर्धा तुम्ही पाहताय अंकुश बाबा कदमसाहेब पुरस्कृत मैत्री ग्रुप चावली आयोजित रब बॉल प्रीमियर लीग दोन हजार चोवीस तुम्ही पाहत आहे सध्या आमचे संपूर्ण आज कॉमेंटेटरीची मॅच आहे काहींनी काल मस्त प्रॅक्टिस केले गोलंदाजींची शूज बीज काढून घाम येईपर्यंत प्रॅक्टिस केले आमच्या कॅप्टन्सनी आज संतोष सर देखील तयार आहेत सांगितलं आहे त्यांनी आज बॅटिंग मी देखील करणार पण जो कॅप्टन्स ऐकणार नाही तो मैदानाच्या बाहेर बॉल आणण्यासाठी असणार हे देखील आमच्या कॅप्टनने सांगितलंय निलेश सर आणि संतोष देसाई सर सध्या तुम्ही पाहता कॉमेंटरी बॉक्समध्ये अगदी आहेत आज उत्सुकता या मॅचची क्रिकेट अगदी जुनी आठवणी ताज्या करणारी ही स्पर्धा आहे कारण की समालोचकांसाठी खऱ्या अर्थानं बऱ्याचशा गोष्टी आज जुन्या आठवणी त्यांनी ताज्या केले जे क्रिकेट या तुम्ही खेळा नेहमी आम्ही खेळतो तुम्ही बोलता आज तुम्ही खेळा आणि मग बघतो कॅचेस कशा सुटतात आणि या सर्व गोष्टी आज बघायला भेटतील तीन चार ते चारच्या मध्ये मॅचेस होतील कारण की बरेचसे कॉमेंटेटर आज स्पर्धेला देखील आहेत त्यांच्या आणि तिथून ते मात्र ब्रेक घेऊन इथे उपस्थित होतील त्यांचे सगळ्यांचे आपण सन्मान करणार आहोत सगळ्यांचा उल्लेख आणि सगळ्यांचं स्वागत जोरदार करणार आहोत एक चांगली कल्पना आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं बॅनर बनवण्यापासून निलेश सरांचं बरीचशी मेहनत चालली आहे गेले एक महिना आम्ही पाहतो आहे सगळ्या समालोचकांसोबत कॉन्टॅक्ट करणं त्यांचा टी शर्ट नंबर त्यांना वेळचं बंधन वगैरे या सर्व गोष्टी त्यांना उपस्थितीसाठी त्यांना फोन करणं या सर्व गोष्टी त्यांच्या चाललेत आहेत यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या प्रत्येकाचा अगदी बॅनर बनवताना प्रत्येक गोष्टींचा विचार करावा लागतो एक छान कल्पना ते देखील समोर हो घेऊन आलेत थोड्याच दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील बघायला भेटेल तुम्हाला पुढच्याच आठवड्यामध्ये घरून त्याच्या मैदानामध्ये जिथे प्रत्येक असोसिएशनची स्वतःची एक टफ टीम असेल अशा मॅचेस आता मात्र चालू झालेत रबलमध्ये त्यामधली सध्या मात्र श्रीमंत स्पर्धा आणि श्रीमंत या महाराष्ट्रातली स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता मैत्री ग्रुप जावली आयोजित रबे बॉल प्रीमियर लीग मॅचकडे जाऊयात एकोणनव्वद करायचे आहेत आणि पूर्वार्ध संपला उत्तरार्धाला झाले सुरुवात पहिला चेंडू थोडा बाहेर जास्त वाईट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा ॲड झाले पहिल्या चेंडूवरती त्यानंतर मात्र अगदी पहिल्या इनिंगमध्ये देखील वाईट आला होता सेकंड इनिंगमध्ये देखील पहिला चेंडू वाईट आला आहे अमित चव्हाणला तुम्ही पाहताय स्ट्राईकला चॉईस प्लेअर आणि चेतन शिंदे दोन्ही चॉईस प्लेअर चेतन फरांडे एकमेकांसमोर सध्या मात्र तुम्ही पाहताय पहिलाच अगदी एकदा कंप्लीट केली जाते त्यातनंतर आपण पहिलं दोन्ही चॉईस एकमेकांसोबत खेळताना आता संदीप साळुंखेला तुम्ही पाहताय स्ट्राईकवरती आलाय आयकॉन खेळाडू आता आलाय स्ट्राईकवरती सर्वात जास्त पॉईंट ज्या खेळाडूवरती आहे तो खेळाडू संदीप साळुंखे सध्या तुम्ही पाहताय महागडा खेळाडू मी म्हणे गोलंदाजी करत असताना एकोणीस तर खर्च केलेत मात्र आज बॅटिंगसाठी सेकंड इनिंगमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स राहतो आहे ओहो यावेळी मात्र उचललाय सीमारेषेच्या जवळ कॅच पकडली जातीय विकेटचा फतन आग लावलीये पहिल्या ओव्हर मध्ये या स्पर्धेचा महागडा खेळाडू संदीप साळुंखे चाललाय माघारी गोल्डन डकचा चा शिकार आकडा खोलू शकला नाहीये शून्याचा चष्मा घेऊन चालला आता माघारी आणि तजनंतर प्रत्येक जण एकत्र येतोय आणि पाठीवरती थाप देतोय ही ताकद आहे एखाद्या मोठ्या मासाला जाळ्यामध्ये अडकवलं तर संपूर्ण टीम एक वेगळा विश्वास घेऊन मैदानामध्ये पुन्हा उतरते कॉलर टाईट झाली आता गोलंदाजी करणारी टीम अप्रतिम कॅच आणि दादाला पाहिला जशी कॅच पकडली तसा मात्र सगळा आक्रोश बाहेर काढला होय पकडला मोठा मासा आणि त्याच कॉलर टाईट झाली टीमची पहिल्या मॅचला त्रेचाळीस धावा करणारा दुसऱ्या मॅचला अठ्ठेचाळीस धावा करणारा संदीप साळुंके आता मात्र शून्य धावावरती माघारी गेला विक्रांत विक्रांतर्डे मैदानामध्ये दाखल होतो आहे एकोणनव्वद करायचे या मॅचमध्ये जर पुढच्या फेरीचा आणि पुढच्या फ्लाईटचं तिकीट काढायचं असेल कारण की जो प्रवास तुम्हाला करायचा त्यामधला शेवटचा चान्स या दोन्ही टीमला विजेत्या टीमचं तिकीट होईल बुक आणि त्याच नंतर पराभूत टीमचा प्रवास थांबेल बॅकफूटला जाऊन खेळायचा प्रयत्न पण सगळे मागणी केली बॉल बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव वेलकम मनोज जबर मनोज दादाला देखील तुम्ही पाहता गाजवलेत या खेळाडूं ऑप्शन गाजवलेत यांनी स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूंनी अप्रतिम तीन धाबा फक्त स्कोर कार्डवरती सध्या तुम्ही पाहता ओहो बॅट स्विंग केली आहे बॅट स्विंग केली आहे चेंडू अगदी बॅटीच्या जवळून जातोय फुंकर मारत चांगली गोलंदाजी चेतन फरांडेची तुम्ही विक्रांत विक्रांतर्डे लेडर बॉर्डचा बराचसा अनुभव आहे मात्र ला आज तो संपूर्ण अनुभव मात्र पणाला लाभावा लागेल कामी यावा लागेल कामी आहे कामी आहे निघून जातोय बॅकवर्ड शॉर्ट केलाय आणि त्याच मात्र निघून जातोय साधाबांसाठी ही मजा आहे ही मजा आहे या मॅच ची कारण की एक शेर दुसरा सौपा शेर आहे कारण की एक संदीप साळुंके गेला तर दुसरा येणार नाही असं नाही आहे दुसरा विक्रांतर्डे आलाय आणि त्यानं देखील आपली कला दाखवली आहे पहिला डॉट तदनंतर नंतर षटकार चार चेंडू मध्ये धावा आहेत नऊ यावेळी देखील चेंडू आपण पहिला तर घेण्याचा प्रयत्न एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो चिकी धाव आणि तदनंतर लाईक बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव येते एक चिकी धाव कम्प्लीट केली आणि या टीमची टोटल मात्र सध्या जाऊन पोहोचते अगदी दहा या आकड्यावरती दहा धावा दहा धावसंख्या एका साइडला अमित चव्हाण दुसऱ्या साईडला विक्रांत हर्डे दोन्ही बॅटर सज्ज आहेत एकूण करायचे लोव क्रमांक एक सध्या चालू आहे थोडी जागा बनवली पुन्हा चांगला चेंडू टाकला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल एक षटकार एक डॉट एक षटकार एक डॉट असं चालले सध्या मॅच कारण की एक मोठा फटका येतोय तर तिथून गोलंदाज देखील कम बॅक करतोय आणि संघाची धावसंख्या मात्र आहे अगदी दहा या आकड्यावरती अक्षय पहिल्या इनिंग मध्ये तुला घेऊन जातो त्यावेळी अमित चव्हाण गोलंदाजी करत होता आणि तिथे बारा धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये सेकंड ओव्हरकडे आलो तर फक्त दहा धावा आहेत म्हणजे कुठेतरी मॅच आतापर्यंत आतापर्यंत मॅच आपण पाहिली तर कुठेतरी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चालू आहे कारण की इथे सेकंड इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आले जिथे फर्स्ट इनिंगमध्ये तिसऱ्या ओव्हरला विकेट भेटली होती म्हणजे पार्टनरशिप करणं आता गरजेचं आहे ती पार्टनरशिप होती का विशाल शिंदे दाखल झाला आता मैदानामध्ये कॅप्टन संघ मालक गोलंदाजीसाठी काल विशालची गोलंदाजी भन्नाट पडली होती चांगली गोलंदाजी पडली होती विशालची अक्षय आज पाऊस पण थांबलाय हो बॅकफुटला जाऊन पुन्हा स्क्वेअर कट आहे खेळाडू वेगानं जातोय कार्पेटला आग लावत सुर एक फटका काय गॅप शोधलाय काय वाट शोधलीय वाट शोधाव्या लागतात वाटा तयार कराव्या लागतात ही देखील वाट शोधून काढलीय स्क्वेअरकट विक्रांतर्डेच्या बॅटमधून चौकार स्ट्रोक अगदी आणि खेळपट्टी अक्षय तू पाहतोय पूर्ण सुखी आहे बाई बॉल आरामामध्ये येणार आहे बॅटीवर त्यांनी जरा वेट अँड वॉचचं क्रिकेट जर खेळलं तर धावा होत आहेत धावा होणार जर पहिल्या इनिंगला झाल्या तर सेकंड इनिंगला का नाही होणार काल मित्र बसले होते हवामान खात्याचे ते बोलले आज पाऊस जास्त पडणार पण आज पाऊस नाही पडलेला आज थोडासा आराम घेतला पावसाने मात्र आज दिवसभरामध्ये पावसाचं वातावरण कसं राहत आहे प्रेक्षण मॅचला नक्की पडणार पाऊस रणांचा रनाचा तोडासा बॅटीच्या बॉटमला चेंडू एक धाव इथे मात्र ऑन रिझन मधून कम्प्लीट केली जाते हैं। चेंडू आपण पाहिलं तर अगदी खेळाडूपर्यंत पर्यंत पोहोचत नसतो खेळाडूला चेंडू पर्यंत जाऊन पोहोचावं लागतं अगदी स्क्रीन आता आमच्यासमोर तयार आहे जी अगदी मर्डे सर अगदी सोबत असते त्यांच्या स्क्रीन आणि ती मात्र आज कंटिन्यू अखेरीस फायनलच्या दिवशी पहिल्या मॅचमध्ये ती स्क्रीन आता ती कॉमेंट्री बॉक्सपरी खूप बऱ्याच गोष्टी सोप्या होतात बोलायला बऱ्याच गोष्टी भेटतात स्क्रीन जर तुमच्या समोर असली तर तुम्हाला विल विश्लेषण करता येतं प्रत्येक चेंडूच्या मागे प्रत्येक फटक्याचं विश्लेषण करता येतं छोट्या छोट्या गोष्टी ओहो बॅट स्विंग केली जाते यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा अँगल तयार केला टीमला विनंती असेल तुम्हाला टायमिंग दिलं गेलं आहे लक्षात ठेवा तुम्हाला कुठलाही टाइमपास आज करायचा नाही कारण की पंचवीस मिनिटं आणि या पंचवीस मिनिटांमध्ये जर तुमचा गेम पूर्ण होत नाही आहे तर पॅनलाईज तुम्हाला क केलं जाईल सो लक्षात ठेवा कुठलाही वेळ वाया घालवू नका खास करून गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीडअप आपल्याला घ्यावा लागेल पंधरा धावा आहेत सध्या मात्र स्कोअर कार्डवरती तीन चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे अवक्रमांक दोनमध्ये जिथे मात्र विशाल शिंदेला तुम्ही पाहता पहिला चेंडूवती चौकार तजनंतर एक धाव तजनंतर डॉट कमबॅक करतोय यावेळी देखील बॅकफुटला जाऊन शॉट आम फुल करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी टॉपला लागलाय खेळाडू येत आहेत वेगानं चेंडू गॅदर केलाय पुन्हा एकच धाव दिली जाते विशाल शिंदेला तुम्ही पाहता रनअप बराचसा मोठा आहे विशालचा कारण की अशा वेळी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अमित चव्हाण आणि विक्रांतवरती देखील लक्ष आहे कारण की विक्रांत सध्या मात्र पाच चेंडू अकरा वरती खेळतो आणि अमित चव्हाणनं आतापर्यंत दोन धाबा केल्यात पार्टनरशिप होणं गरजेचं आहे मागील इनिंग इनिंगमध्ये देखील एक चांगली पार्टनरशिप तुम्ही पाहिली आणि आता मात्र स्ट्राईकला विक्रांतला तुम्ही पाहताय विक्रांतळडे फुलटॉस होता फुलटॉस मेजवानी होती निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर काव रिझनच्या अगदी बाहेर सहा धावेसाठी चेंडू फुल टॉस मेंज मेजवानी होती आणि ज्यूसी फुलटॉस हा खेळून काढला विक्रांत तर्डेने अप्रतिम फटका विक्रांत साठी हा फुलटॉस खेळणं उघड नव्हतं ऑलरेडी फॉर्म मध्ये त्या फॉर्म मध्ये त्याचा आवडता चेंडू आला फुल टॉस धाबाई आल्या आणि धाबा येत आहेत बावीस धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला शेवटचा असेल ओव क्रमांक दोनचा या देखील बॅटच्या रडामध्ये दे डाऊंडी ग्राउंड खेळून काढला पहिली दाद वेगानं कंप्लीट केले खेळाडू आता पोहोचतोय तोपर्यंत अप्रतिम चेंडू अडवलाय अगदी चेंडू पर्यंत पोहोचले तोपर्यंत थोडस तिथल्या तिथे खेळलं जात पण अगदी तीन धावा कंप्लीट केले बरसा उघड असतं स्वतःचा तोल सावरणं स्वतःला सावरणं चेंडू हातामध्ये असताना तो फेकू शकला नाहीये पण दोन षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या पंचवीस या आकड्यावरती तुम्ही पाहताय ट्वेंटी फायव्ह लॉस ऑफ वन विकेट ज्या पाच टीम आहेत म्हणजे टॉप सिक्स ज्या टीम आहेत त्या पुकारतोय पण त्यामधली एक मॅच आता चालू आहे मात्र टॉप फाय म्हणजे पाच टीमला मी सध्या वरती बोलवतोय जो संघाचा कॅप्टन वरती नसेल त्यांना पॅनलाइज केलं जाईल तर टॉप फाय टीम श्री भैरवनाथ वॉरियर्स पार्टे वॉरियर्स भैरवनाथ फायटर क्रिशा स्पोर्ट्स जावली आणि श्री फायटर मी विनंती करेल टॉप पाचच्या या टीम आहेत आणि एक टीम या मॅच नंतर आपल्याला भेटेल जी जिंकेल ती तोपर्यंत या पाच टीमच्या कॅप्टनने त्वरित वरती यायचं मी विनंती करेल श्री भैरवनाथ वॉरियर्स पार्टी वॉरियर्स स्पीड अप घ्या प्लीज मी विनंती करेल गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीड अप घ्या ऑलरेडी बराचसा वेळ तुम्ही वाया घालवता आणि टायमिंग सध्या मात्र बरच चाललंय तुमचं पुढे चला गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीडअप घेऊयात मित्रांनो कारण की बराचसा वेळ आता सेकंड इनिंगला लागतोय भैरवनाथ फायटर क्रिशा स्पोर्ट्स जावली श्री फायटर श्री भैरवनाथ वॉरियर्स आणि पार्टी वॉरियर्स या पाचही टीमला विनंती करेल आपण या अठरा चेंडू दा आत। आता चौसष्ट धाब्याची गरज आहे अक्षय प्रत्येक ओव्हरमध्ये एकवीस धाबा हव्यात एकवीस ते बावीस धाबा प्रत्येक ओव्हरमध्ये आता मात्र हव्यात आणि त्या कशा पद्धतीने करायचे याची एक छोटीशी टीम मिटिंग झाली आहे जी मात्र विक्रांत विक्रांतर्डे आणि अमित मध्ये विकेट आहेत हातामध्ये पण विकेट हातामध्ये असताना कशा पद्धतीने रिक्स घेतली जाईल कारण की रिक्स घेतल्यानं मॅच कदाचित बनू शकते आणि रिक्स या ओव्हरमध्ये घेतली जाते का कारण की गोलंदाजीसाठी समोर आपण पाहिलं तर रोहन धनवडे आहे करंजे गावचा सुपुत्र त्याच्या समोर पहिला चेंडू ड्रायव्ह केला आहे खेळाडू अगदी चेंडू गॅदर केला विशाल सिंधे होता चेंडू गॅदर केला फेकीपर्यंत फक्त एकच धाव कम्प्लीट केली आहे प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे सव्वीस धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे सध्या ट्वेंटी सिक्स ऑन स्कोर कार्ड व्हेरी ट्वेंटी सिक्स सव्वीस दाबा लेफ्ट हँड बॅटर सध्या अमित आहे अमित आज थोडासा शांत आहे मात्र इथून पुढे त्याला मात्र अगदी मॅच मध्ये टीमला आणावं लागेल फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट फुल एक खेळाडू आहे वेगानं चेंडू तिथे अगदी लॉंग स्टॉपला म्हणेल थोडासा स्लो झालाय आणि थर्ड अंपायर घेतला जातोय बीमर साठी आता थर्ड अंपायर होतील बी जी साठी हा थर्ड अंपायर घेतला जातोय जातो प्रत्येक प्रत्येक टीमचा एक एक रिव्ह्यू आहे आणि हा रिव्ह्यू बॅटर साइडून यावे मात्र घेतला गेलाय लेट सी कारण की हा फुल टॉस होता इथे धावा बऱ्या आल्या नाही आहेत फक्त एकर एकर फक्त एकच धाव घेतली मात्र डिसिजनवरती सर्व काय अवलंबून असेल पेंडिंग आहे फेअर डिलिव्हरी येस रिव्ह्यू संपला आता बॅटिंग आहे टीमचा फक्त एक धाव जो एक रिव्ह्यू होता तो वापरला आणि तो देखील फेल गेला आता मात्र जे काही करायचं येस अंपायर रिव्ह्यू होता सॉरी येस म्हणजे आहे बॅटरकडे रिव्ह्यू हो oh, यावेळी देखील आपण पाहिलं थोडंसं जागा बनवून घेण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून पुन्हा एक धाव एक एक धाबा येत एक एक धाबा बस होतील का कारण की अजूनही पंधरा चेंडू एकसष्ट करायचे आणि या एक एक धाब्यानं मॅच मध्ये येतील का कारण की रिक्वायर्ड रन रेट वाढत गेला जो एकवीस होता अक्षय तो चोवीस वरती जाऊन पोहोचला तीन चेंडूवरती तीन सिंगल आले तर रोहन धनवडेचं कौतुक करावं लागेल करंजी गावचा सुपुत्र तीन चेंडूचं तीन चेंडूमध्ये एक एक सिंगल रोहनने चांगल्या गोलंदाजीचं चा, अगदी अकौशल्य दाखवलं आणि त्यानंतर थोडंसं कंज्यूस गोलंदाजी बॅटशरडामध्ये पुन्हा एकदा डाऊंडी ग्राउंड खेळाडू वेगानं येतो आहे पुन्हा एक धाव कम्प्लीट केले आणखीन एक सिंगल दिले आता चार चेंडूमध्ये चार सिंगल दिल्यात रोहनने ही गोलंदाजी राहिली रोहनची आणखी पहिल्या ओव्हरमध्ये दहा धावा होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील बऱ्याचशा धावा खर्च झाल्या जिथे आपण पाहिलं टोटल सोळा धाबा आणि आतापर्यंत चार चेंडू मध्ये तब्बल धाबा खर्च झाले फक्त चार पुन्हा चांगला चेंडू हाताळलाय यावेळी देखील आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय ये डॉट चेंडू गोलंदाजी यार अक्षय मॅच पूर्णपणे क्लिअर केले या गोलंदाजानं बॅच चित्र पूर्णपणे स्पष्ट केलंय कारण की ओव्हर क्रमांक तीन आहे जी इम्पॉर्टंट मानली जाते त्या मध्ये पाच चेंडू मध्ये फक्त चार धावा खर्च केल्यात यावेळी बिग येतो येतोय जाग्यावरून खडे खडे स्टँड डॅन डिलिव्हर अगदी पोहचतो आहे आणि ओव्हर शेवटच्या चेंडूवरती केली आहे कम्प्लीट षटकारानं या मध्ये दहा धावा खर्च झालेत आणि तीन षटकांच्या अखेरीस पस्तीस धावा बारा चेंडू चोपन्न हवेत म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे सत्तावीस येणारे बारा चेंडू आणि चोपन्न धावेची गरज ज्या पाच टीम टॉप मध्ये पोहोचलेत आणि या मॅचमध्ये जो जिंकेल तो टॉप मध्ये जाईल म्हणजे टॉप सिक्स टीम आपल्याला भेटतील आणि ज्या पाच टीम आहेत त्यांचे कॅप्टन्सला आपण कॉल देतो पुन्हा एकदा कॉल देऊया श्री भैरवनाथ वॉरियर्स पार्टी वॉरियर्स भैरवनाथ फायटर क्रिशा स्पोर्ट्स जावली आणि श्री फायटर हे पाचही कॅप्टन आपण या चला थोडासा घेऊया स्पीडअप अभी फरांडे गोलंदाजीसाठी अगदी दाखल होईल ओव क्रमांक चारमध्ये त्याला मात्र दाखल केले बऱ्याचशा विशाल शिंदेनं बऱ्याचशा गोष्टी चेंडू हातात देण्याआधी त्याला समजावून सांगितल्यात हाईट फॅक्टर काल आपण पाहिलं तर अभिची गोलंदाजी हाईट त्याच्याकडे ऑलरेडी आहे आणि कालच्या दिवसामध्ये त्याचे असलेले अतिरिक्त बाउन्सर कारण की यासाठी ओळखला जातो समोर देखील बॅटर तुम्ही पाहता अमित चव्हाण आज मोठे मोठे फटक्यांसाठी थोडे शांत राहिलेत दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय एकाच गावाकडून बिलॉंग करतात आता एकमेकांच्या विरोधात खेळतात दोघांना एकमेकांची दो एक दुखती तर माहिती असेल नक्की त्याचा उपयोग होतोय का टॉस सिक्स येतोय पहिला चेंडू वरती स्वागत केलं अभिच आई अभि स्वागत हे स्वाक्ष करेंगे बाई मॅच संपली नाहीये अक्षय मॅच संपली नाहीये कारण की अमित चव्हाणनं पहिला चेंडू वरती केलंय स्वागत आणि ज्या पद्धतीने त्याने अटॅक केलाय इथून पुढे अटॅकिंग क्रिकेट जर जा चालू झालं तर कुठेतरी डोकेदुखी वाढू शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमची अर्थातच डायनामिक पॅन्थरची काय फटकाय कॅमेरा मॅन कॅमेरा वर्क तुम्ही पहा शेवटपर्यंत फॉलो करतोय सध्या चेंडूला एक खासियत आहे पीटीसी लाईफची कॅमेरा बॅन त्यांची अगदी क्वालिफाईड नीरज ला तुम्ही पाहता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि अधिराज दोन्ही कॅमेरामॅन सध्या ओ हो यावेळी देखील फटका चांगला आहे क्षेत्राक्षक नाही पाहतोय अगदी सहा आणखीन एक येतोय षटकार पहा म्हणून चर्चा केली अक्षय वेळ यावेळी आणली अमित चव्हाण वेळ चांगली पण येते वेळ वाईट पण येते वाईट, ये वाईट वेळ मुक्कामाला नसते चांगली वेळ आल्यावरती निघून जाते आणि हेच तर वेळेचं महत्व आहे आणि या मॅच मध्ये आता चांगली वेळ आणतोय अमित चव्हाण सत्तेचाळीस वरती जाऊन पोहोचलाय आभीच्या विरोधामध्ये त्याने बॅटिंग केले दोन्ही एकाच गावाकडून बिलॉंग करतात चर्चा केली आणि मडी आणि त्या दोघांना एकमेकांची दुख्तीनस माहिती आहे तीच पकडली आता अमित चव्हाणनं आणि इथून पुढे मात्र त्याचा खेळ चालू झाला सत्तेचाळीस दहा चेंडू आता बेचाळीस हवेत ही मॅच बनली आहे दहा बेचाळीस वरती येऊन पोहोचली आहे रबर रबरलाय रबरला दहा बेचाळीस काय दहा पन्नास देखील होताना आपण पाहिलेत अमित चव्हाण पहिला दोन वरती दोन आलेत बाई हे झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त उडवलाय 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 आणखीन एक सो एलिगंट सो ब्युटिफुल कडक काय फटकाय हॅट्रिक बॅक टू बॅक तीन षटकार सहाचा पाडा बोलू लागला आता अमित चव्हाण एक वेगळ्या रूपामध्ये दिसतोय आणि एक वेगळ्याच कले नव्हतं तो खेळतोय या वी वेलकम गेट वरती लगाला होता षटकार गोलंदाजी करणारी टीम आता बराच वेळ तुम्ही वाया घालवताय कारण की थोडीशी वेळ तुमच्याकडे कमी आहे अभि आता थोडासा दडपणामध्ये असताना अमित चव्हाण त्याच्यावरती दडपणाची आणखीन मोहर टाकतोय आणखीन षटकार टाकतोय आणि याचाच उपयोग तो करतोय ज्या अमित चव्हाणला आतापर्यंत शांत पाहिलं तो आता खळवळला आहे आणि वादळापूर्वीची शांतता काय असते हेच अमित चव्हाणनं दाखवलंय तीन षटकार हॅट्रिक आलेत सहा ला सहा येतील का याबाई मात्र हो, हो चांगला चेंडू होता अभि करण्याचा प्रयत्न एक धाव चिकी कम्प्लीट केली आहे स्ट्राईक रोटेट झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये एकाच धावेवरती अमित चव्हाण एक त्यानं घेर चेंज केलाय वेगळ्या लय मध्ये खेळतोय आता विक्रांत विक्रांतची बारी आहे अभिनं मात्र कमबॅक केलाय एक निर्धाव टाकलाय सिंगल आली एक आणि चार चेंडूच्या अखेरीस चोपन्न धावा अजूनही पस्तीस धावा हवे आहेत आणि चेंडू बाकी आहेत आठ या ओव्हरवरती सगळी मॅच आहे आणि या दोन चेंडूवरती मॅच अवलंबून आहे एका साइडला अभि दुसऱ्या साईडला विक्रांत बनली आहे मॅच बनवली आहे मॅच दोघांसाठी करो या मरोची मॅच आहे आणखी खेळ असा करायचा एक की एकट हार किंवा फार यावे देखील सुरेख ड्राईव्ह खेळाडू आहे बेगाना जातोय कॅचसाठी अप्रतिम कॅच पकडली आहे मिस्टर शेखर या दिवसातली दुसरी कॅच त्यांनी पकडली आहे आणि क्षेत्रक्षणामधला त्यांचा दर्जा आपण पाहिला अभिन ज्या पद्धतीने अमित चव्हाणनं जी एक धाव घेतली तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता पण तिथे थांबवलं विक्रांनं त्यानंतर त्याची विकेट गेली आहे म्हणजे कदाचित या दोन चेंडू ते ज्या धावा येणार होत्या त्या थांबल्यात बारा चेंडू अठ्ठावीस धाबा ठोकल्यात विक्रांतनं तीन षटकार आले दोनशे तेहतीसच्या स्ट्राईक रेटनं खेळल्या पण अजूनही सात चेंडू मध्ये पस्तीस हव्यात अजूनही एक चेंडू हा बाकी आहे त्याच्यावरती काही घडतंय का तिथे जर काही घडलं तर चांगला मॅच बघायला भेटेल एक सिक्स येणं खरंच गरजेचं असेल कारण की डायरेक्ट पस्तीस वरून एकोणतीस वरती धावसंख्या जाऊ शकते म्हणजे सहा म्हणजे एकोणतीस नथिंग आहे रबरला आणि तो एक सिक्स येतोय का की त्यासाठी अमित चव्हाण होता तो नॉन स्ट्राईकला दत्ता दुतारा हे ते स्ट्राईकला आहेत आणि अभिचा कम बॅक तुम्ही पाहताय ओ हो देखील मध्ये चेंडू फायनला खेळून काढला खेळाडू डोक्यावरून निघून जातोय मॅच बनलीये बाय मॅच बनलीय वोड मॅच यार वोड मॅच ही आहे खरे अर्थनं मैत्री ग्रुप जावली जी रबर बॉलची स्पर्धा जिथे शेर सव्वा शेर बघायला भेटतील जर प्रत्येक मॅच ऐंशीच्या वर जाते तर एकोणनव्वद का नाही चेस होणार हेच तर बॅटिंग करणारी टीम सांगतेय आता सहा मध्ये एकोणतीस भविष्यवाणी आपली खरी धरत चालली आहे सहा एकोणतीस अमित चव्हाण आहे भाई आहेत आणि टायगर अब्बी जिंदा कारण की अमित चव्हाण आहे तर मॅच आहे आम्ही ते तर दिवाळी आम्ही ते तर धाव आहेत आम्ही ते तर आहे ना आम्ही ते तर सगळं काही आहे जेव्हा सगळं काही हातातून जातं तेव्हा आरशासमोर उभं राहून एकच बोलायचं अजून मी बाकी आहे बरंच काही बाकी आहे सहा एकोणतीस ओढ मॅच यार रणजित पवार आला आता समोर बाय तुम्ही हुक हुकमी एक्का काढलाय आम्ही पण हुकमी एक्का बाहेर काढतो आणि रणजित पवार आता साखळी मॅच मध्ये पहिलींदाच गोलंदाजी करताना पाहतोय आपण स्ट्रॅटेजी चेंज केले प्लॅन ए जर जा सक्सेस झाला नाही तर प्लॅन बी बाहेर काढला आणि प्लॅन बी नाही तर प्लॅन सी अल्फाबेट झेड पर्यंत आहेत मित्रा रणजितला आणलंय गोलंदाजीसाठी काय मॅच आहे यार वॉड मॅच यार सहा एकोणतीस पहिल्या चेंडूवरती जो काही घडेल तिथून मॅचची आपण चर्चा करूयात आत्ता चर्चा थांबवली कारण की विकेट किपर ऑलरेडी क्लोज आहेत जे आपण पाहिले तर विजय सुर्वे बॅटिंगसाठी अमित चव्हाण दहा चेंडू तेवीस ठोकल्यात पण या जर सोडून दिल्या तर दहा एकोणतीस त्याला करायचे कारण की तुम्ही आधी काय केलं ते इम्पॉर्टंट नाही आहे आत्ता काय करणार त्याच्यासाठी प्रत्येकजण उठून उभा राहिला आहे लक्ष या मॅच पीटीसी पीटीसीचे प्रेक्षक वाढत चाललेत आता पहिला चेंडू यावेळी मात्र आपण पहिला पंचावन्न पाहण्यामध्ये बेळ तर त्यानं घालवला पहिली धाव तर वेगानं कम्प्लीट केले दुसऱ्या धावेसाठी जाईल का फेकी तर चांगली झाले दुसरी धाव जर इनकम्प्लीट राहते पण तो स्ट्राईक वर जातोय येस विकेट सॅक्रिफाईस नाही करू शकत बाई जे काय कराल ते मेहनतीनेच कराल फुकट आता काय भेटणार नाही एक धाव मिस्टर दत्ता यावं लागेल अक्षय म्हणून तर चर्चा केली की अमित सवांनं अंपायरकडे पाहून अंपायरकडे जो बघत बसला होता त्याच्यामध्ये वेळ घालवला का कारण की पंचांकडे मागणी करत होती येस बाईशे स्वरूपामध्ये येस ही एक धाव बाईस मध्ये जातीय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आता पाच चेंडू अठ्ठावीस धावा अमित चव्हाण नॉन स्ट्राईकला आहे हे विसरून चालणार नाहीये जम्याची बाजू गोलंदाजी करण्या टीमला रणजित पवार पहिल्यांदा गोलंदाजी करतोय साखळी फेरीमध्ये अमित चव्हाण नॉन स्ट्राईकला आहे तो तो म्हणत असेल की अमित चव्हाणला विकेट घेण्यापले त्याला नॉन स्ट्राईकला ठेवण्यास हाच मोठा विजय आहे वॉड मॅच आशिष पार्टी आला आता मैदानामध्ये वॉड मॅच या कारण की रोहन धनवडेची ची ओव्हर दहा धाब्याची आले फक्त जी होती ओवर क्रमांक तीन आणि तिथे मॅच फिरले आणि तिथून मॅच पुन्हा आणली आहे अमित चव्हाण पण तो आहे नॉन स्ट्राईकला आशिष पार्टे पहिला चेंडू उचललाय का कोणा रिझन खेळाडू आहे मागे जातोय चेंडू आवे मध्ये यावेळी मात्र अगदी सहा धाबेसाठी एफर्ट चांगले होते अखेरीस चेंडू मात्र निघून गेलाय आणखीन एक धमाका मॅच जवळ आली आहे चार बावीस पायातला चेंडू वन हँडेड स्ट्रोक आणि त्यानंतर अन्त कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय ला जवाब कॅमेरा वर्क शेवटपर्यंत चेंडू टिपलाय आणि त्याच नंतर मात्र हा चेंडू सीमारेशेच्या बाहेर जाऊन फेकला चार चेंडू बावीस कभी तेरी बारी कभी मेरी बारी 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 सबकी बारी आहे आणि अशाच पद्धतीने मॅच चालू आहे आशिष पार्टे कारण की त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आली जेव्हा जबाबदारी येते तेव्हा वय पाहिलं जात नाही खांदे मजबूत असणं गरजेचं आहे चार चेंडू बावीस यावेळी देखील उचललाय क्रॉस बॅटेड आडव्या बॅटन सीमा रेषेच्या बाहेर ही तर खरी आहे कारण की हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषेवरती अवलंबून कोणीच राहिला नाहीये कारण की नशिबाच्या रेषा त्यांच्या पण ठळक असतात ज्यांना हात नसतात ही तर मॅच आता मात्र मेहनतीनं जिंकली आहे काय मॅच आहे वॉड मॅच तीन चेंडू सोळा धावेची मॅच आहे हा चेंडू इम्पॉर्टंट आहे चला स्पीड अप घ्या गोलंदाजी करणारी टीम कारण की बराचसा वेळ तुम्ही वाया घालवला मित्रांनो तीन चेंडू सोळा स्पीड अप घ्या प्लीज ही पहिली मॅच आहे इथून टॉप सिक्स आपल्याला भेटेल आता टॉप सिक्स मध्ये कोण जाईल कृष्णा स्टार की डायनामिक पॅन्टर हा चेंडू सांगेल की टॉप सिक्स मध्ये कोण जाईल इम्पॉर्टंट चेंडू महत्वाचा व्हॅल्युबल चेंडू मी म्हणेल किंमत आहे या चेंडूची जो आता टाकला जाईल तीन सोळा बाहेरचा चेंडू घेऊन काढलाय जास्त बाहेर होता हा कदाचित सोडला असता तर धावा एक्स्ट्रा भेटल्या असतात पण एक छोटीशी चूक एक छोटासा दगड ठेच लागते जोरात लागते आणि इथे लागले किती बाहेर होता किती बाहेर होता चेंडू पहा तुम्ही आणि अखेरीस मात्र छेडछाडी केली या चेंडू, चेंडू रन रनआउट देखील झाला नाही खाया नाही पिया ग्लास तोडा बाईने आ गया सेवन्टी थ्री दोन चेंडू आता सोडा आता चमत्कार झाला तरच नमस्कार करावा लागेल विशाल आलाय नवीन बॅटर दोन चेंडू अगदी सोळा धावेची गरज दोन सोळा अमित चव्हाण आत्ता आलाय स्ट्राईक वरती आणि सध्या तो जे करू शकतो पहा या बी देखील फटका घेण्याचा प्रयत्न कदाचित चेंडू कॅप मधून निघून जाईल चौकारासाठी सा पण अमित चव्हाण जर आधी स्ट्राईकवरती तर मॅच कुछ और था बाई पण जर तर ला क्रिकेटच्या पुस्तकामध्ये थायाच नाही खूप काही घडलं एक छोटी चूक तुम्हाला मॅच मधून दूर करू शकते आणि एक बारा पण आता जर घडलं आता चमत्कार झाला तर उठून नमस्कार करावाच लागेल कारण की एक बार आहे एखादा बिमर एखादा नो एखादा या सर्व गोष्टी आणि रणजित पवार ऑलरेडी हुशार आहे वेरी चालाक ब्रो ही ही आहे त्याची आणि अखेरीस टॉप सिक्स मध्ये जाणारा संघ डायनामिक पॅन्टर सध्या मात्र तुम्ही पाहता अर्थातच सहा संघ आपल्याला भेटले त्यामध्ये श्री भैरवनाथ वॉरियर्स पार्टी वॉरियर्स भैरवनाथ फायटर ख्रिशा स्पोर्ट्स जावली आणि श्री फायटर आणि डायनामिक पॅन्टर हे सहा संघ आपल्याला मात्र भेटलेत चला जे सहा संघ टॉप सिक्समध्ये गेलेले आहेत त्या सहा संघांना विनंती आहे संघ नायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या इथून पुढे आपली जी रूपरेषा आहे ती तुम्हाला सांगितली जाईल जे टॉप सिक्सचे जे सामने आहेत ते कशा प्रकारचे आपण खेळवणार आहोत आयोजन समितीने ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ती माहिती आपण सर्व संघांपर्यंत आता पोचवत आहोत त्याची जी रूपरेषा आहे तीन सामने सुपर सिक्सचे कशा प्रकारचे होणार आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यानंतर सेमीफायनलमध्ये कशा प्रकारच्या लढती असतील याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील आणि त्यानंतर पहिली सुपर सिक्सची मॅच खेळवली जाईल त्यासाठी सहा संघनायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या आपल्याला ती रूपरेषा सांगितली जाईल तुम्ही पाहता ऐकताय स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष